बंगलोर बघितल्यानंतर ते सगळे साधू आणि ते गालीचे हे सगळं अप्रतिम आहे, त्याला काही शब्दच नाही आहे. तर ती नाटकं बघितल्यानंतर आपल्याला यांच्या कंपनी म्हणजे आपल्याला याच्यात काम करायला मिळावं का अशी इच्छा फार उत्पन्न व्हायची. तर तो प्रसंग असा आला की मग पुढे मला बालगंधर्वांच्या कंपनीत बोलावणं आलं डॉक्टर भडकमकरांच्या वतीने की बुवा तुम्हाला यांच्या नाटकात काम करायची आहेत. पण मला वाटतं बरंच पुढे ना, बरंच पुढे. पण सुरुवात माझी झाली ती राजाराम संगीत मंडळीमध्ये, माझी शारदेच्या याच्यात. मग त्या वर्षातच आपले डोंढे वाढले आणि पुढे गंधर्व कंपनीचं बोलावणं आलं. तर ते महिनाभराच्या याच्यात भूमिका करायला पाहिजे म्हणून मला त्यांनी बोलावलं. पण त्यावेळेला काय ही स्वयंवर एकदम नवीन, द्रौपदी एकदम नवीन, कान्होपात्रा एकदम नवीन आणि एकच झालं ही सगळी नाटकं एकदम नवीन, कारण ही लोंढ्यांकडे होत नव्हती, राजारामची नाटकं नव्हती. तर ते झाल्यानंतर मग एकदम बालगंधर्वांचं जेव्हा नाटक होतं स्वयंवर त्यावेळेला आम्हाला तूच बसायची. तर त्यांचा आवाज बसला बालगंधर्वांचा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाटक तुम्ही काही बंद ठेवू नका, प्रमिलेला बोलावून घ्या. मग मला बोलावल्यानंतर आम्ही आपलं बाहेर जायचं विचारत होतो खरं, पण नाही म्हणे तुम्हाला आज नाटकात काम करायचंय. नानांचा आवाज बसलाय, बालगंधर्वांचा आवाज बसलाय. पण तुम्ही खरंच भाग्यवान, कारण तुमची शारदा जी आहे ते राजाराम मध्ये आहे. हो, आता राजारामचा सुद्धा सगळा वसा जो आहे हा गंधर्वांचाच थाट सगळा राजाराम मध्ये होता. हो, तर खऱ्या अर्थाने त्याची तालीम रिहर्सल तिथे झाली. आणि मग जेव्हा गंधर्वांकडे आले तेव्हा तुम्ही अशा भाग्यवान की तुम्हाला स्वयंवरातली रुक्मिणीच करायची. हो, पण ती रुक्मिणीच कामाची काय माहिती का, तालीम बिलीम काहीच झालेलं होती आणि बालगंधर्वांच्या समोर काम करायचा प्रसंग आला. मग आता काय मी मनात खूप घाबरले घाबरले होते. तर बालगंधर्वांना जाऊन मी सरळ पाया पडले. नाना म्हटलं मी गाणे म्हणेन पण अभिनय मला काहीच नाही आहे, तुमच्यासारखं मला एकदम येणार नाही. तेव्हा तुम्ही माझ्या रागवायचा नाही, नुसतं मी नक्कल बोलेन, नक्कल पाठायचा नाही, पण एकदम अभिनय कसं येणार शिकवल्याशिवाय. अहो बालगंधर्वांसारखं नाही आलं तरी बालगंधर्व कंपनी तुम्ही होतात मातीच वास येईल तशी तुम्हाला रुपणी पुढे भावली. काय झालं, नानांच्या समोरच तिथे काम करायचा प्रसंग आल्यानंतर घाबरगुंडी कोणाची होणार नाही. अगदी बरोबर, शेजारचं पात्र म्हणजे नवीन माणूस सुद्धा तिथे त्यांना घाबरायचा नानांच्या समोर काम कसं करायचं म्हणून. तर अशी माझी प्रेरणा झाली त्यावेळेला. अगदी साहजिक आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की नारायणरावांच्या शब्दातला गोडवा, त्यांचा बोलण्यातला लाडीकपणा, त्यांचं गाणं, त्याच्या नेमक्या नेमक्या जागा, मला असं पाहिजे मनात नुसते शब्द नको. बालगंधर्वांचे जे स्वर आहेत ते कसे आहेत किंवा त्यातला गोडवा कसा. बालगंधर्वांचा आवाज इतका नादमधूर की त्याच्यामध्ये त्यांच्या त्या ताना ज्या यायच्या ना त्या अवरोही ताना आणि इतक्या स्वच्छ ताना यायच्या जेव्हा जेव्हा आकारात त्यांचं गाणं सगळं, म्हणजे दाणेदार ताण, दाणेदार ताण आणि आकारात गाणं पहिल्यांदा आणि शब्दाकडे महत्व आणि शब्द म्हटल्यानंतर अभिनय पण तोंडावर तसाच यायचं चेहऱ्यावरती. Oh, yeah.
नानांचं नाटक सुरू व्हायचं तर जवळजवळ ते 5 तास आधी, म्हणजे 10:30 जर नाटक असेल किंवा 10 नाटक असेल तर 5 तास आधी बालगंधर्व मेकअपला जायचे. आधी आंघोळ करायची आणि मग जाऊन मेकअपला बसायचे. मेकअप झाल्यानंतर मग ते जे उभे राहायचे ते कायम नाटक होईस्तोपर्यंत. कारण त्यावेळेला जर त्यांनी शालू नेसलेला असेल तर त्या शालूला घडी पडेल, म्हणून त्यांच्यासाठी बसायला आसनं ठेवलेली असताना सुद्धा ते त्याच्यावर बसायचे नाहीत अजिबात, कायम उभे. आणि याच्यामध्ये जर 2-3 वर्तुळ मिळाले गाण्याला तर ते सगळे घेऊन पुन्हा तितकं हे करून तो प्रवेश झाला की परत ती साडी सोडायची, दुसरा शालू नेसायची, ते सुद्धा उभेच. पण हे जे तुम्ही सगळं सांगता, तर तुम्ही जो गंधर्व कंपनीत काळ काढलात, काही जी वर्ष काढली, तर त्याच्यात हे नारायणराम पासून त्यांचं काम करणं, त्यांचा अभिनय, त्यांचा शब्द, त्यांचा सूर, त्या सुराची लटक, हे सगळं तुम्ही उचलताना स्वतंत्र असं काही त्याच्यासाठी रिहर्सल करत होतात का, रियाज करत होतात का? रियाज तर करतच होतो, पण एकदा असा अनुभव आला की स्वयंवर मध्ये काम करताना मी ते नाथा माथा आणि ती तालीम सुरू झाली तर आज ही नाटकातलं म्हणजे हे गाणं असं म्हणायचं, मग ते जरा थोडंसं मी आज वेगळं म्हणणार आहे, मग केशवराव म्हणायचे बरोबर ठीक आहे, आणि मग तिथं दुसरंच असायचं, म्हणजे ते ठरवलेलं म्हणायचं नाही तेवढंच निघायचं. ते उत्स्फूर्त येईल तेच म्हटलं जायचं, म्हणजे त्यांच्या मनात असेल ते आधी ठरलेलं येणार नाही ते सुचेल ते म्हणत होते. पण मला एक सांगा, आता हा नाथ जो शब्द आहे बालगंधर्वांचा, हा अनेक पदात नाही, नाथ हा माझा मोहिकला आहे, नाही मी बोलत नाथ आहे, त्याचा प्रत्येकाचा भाव हा निराळा आहे. तर मला तुम्ही सांगा की ते तुम्ही जेव्हा उचललं तुम्ही तसंच म्हणता, पण तुम्ही म्हणता त्याच्या आधी हे तुम्ही उचललं कसे ते शब्द? काय माहिती का, की ते समोर आपण जी काय वाक्य बोलतो ती बोलत असताना ते आपल्याला समोर दिसतंय की आता हे म्हणजे धैर्य जर समोर उभा आहे आणि आपण म्हणतो नाही मी बोलत, म्हणजे तुम्ही कसं मला विचारता की तो नेसत असतानाच अधिक शोभत होता, मला नाही आवडली असली सत्ता. पण ती मैत्रिणीला सांगते, अगं मी त्यांना मी असं सांगितलं पण मला ही थट्टा आवडली नाही, नेसत असताना अधिकच शोभत होता, हे काय आहे, हा फाजीलपणाच आहे थोडासा, म्हणून नाही मी बोलत नाथा. मग ते गाणं सुरू झालं की मग ते गाणं सुरू झाल्यानंतर बालगंधर्व एक लाईन नाही मी बोलतो नाथा जवळजवळ 8 किंवा 10 वेळा म्हणायचे. इकडे आपल्या ना जे दहा वेळा निराळ, दहा वेळेला प्रत्येक वेळेला निर्निराळच असायचो, तिथे प्रत्येक वेळा नाही मी बोलत नाथा असं एकदाच नाही, मग तो नाथा वेगळ्या तऱ्हेने येणार, नाथा नाथा नाथा, निर्निळा तर येणार, निर्निळा भाव येणार आणि तान नाही मी बोलत नाही मी बोलत नाही. मग त्याच्यामध्ये त्या शब्दाचा अर्थ सुद्धा म्हणजे नाथा ना था असं कधी नाही, नाथा असे शब्द यायलाच पाहिजे. तसा सत्यवादी वचनातला नाथातला तो वेगळा आहे, नाथा तो आश्वासक नाथा आहे. सत्य भय वचना